श्री राम ज्यांचे नाव आहे अयोध्या त्यांचे धाम आहे। एक वचनी एक बाणी मर्यादा पुरुषोत्तम अशा रघुनंदनाला माझा प्रणाम। हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर। मंडळी, या वर्षीची रामनवमी 17 एप्रिल 2024 बुधवारी आहे। चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 9व्या तिथीला आपण रामनवमीचा उत्सव साजरा करत असतो। भगवान श्रीराम हे भगवान विष्णूचे 7वे अवतार मानले जातात हे आपल्याला माहिती आहे। धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी त्र्यांनी त्रेतायुगात अवतार घेतला असे म्हटले जाते किंवा असं पुराणात सांगितलेलं आहे। रामनवमीच्या दिवशी भगवान रामाची पूजा अर्चा आपण करत असतो। रामनवमीच्या दिवशी भगवान रामाची पूजा अर्चा केल्यानं विशेष फळदेखील प्राप्त होतं। रामनवमीच्या दिवशी देशभरात राम मंदिरांमध्ये भगवान श्रीरामाची पूजा केली जाते आणि राम जन्मोत्सव साजरा केला जातो। रामनवमीच्या पूजेसोबत काही खास गोष्टी केल्याने अडचणी दूर होतात आणि श्रीरामांची कृपा देखील आपल्यावर राहते। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रामनवमीच्या दिवशी आपल्या घरात या ठिकाणी असा एक दिवा लावायचा आहे त्यामुळे घरात सुखशांती लाभते, अडचणी दूर होतात अशी मान्यता आहे। तर तो दिवा कुठं लावायचा, नक्की केव्हा लावायचा याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ बघत असताना कमेंट्समध्ये प्रभू श्री रामचंद्र की जय असं जरूर लिहा। दिवा कुठे लावायचा त्यासोबतच आपण रामनवमीची पूजा प्रत्येकजण करतोच रामनवमीच्या दिवशी, पण त्यासोबतच आपण आणखी काही अशा गोष्टी करायच्या आहेत की त्यामुळे प्रभू श्री रामचंद्रांची कृपा आपल्यावर राहते। तर त्या गोष्टी नक्की कोणत्या आहेत हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा, म्हणजे काय होईल रोजच्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण रामनवमीचं नक्की महत्त्व काय आहे, रामनवमी नक्की काय साजरी केली जाते याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया। प्रभू श्री रामचंद्र यांचा जन्म सूर्यवंशी इश्वापू वंशमध्ये त्रेतायुगात राजा दशरथ आणि राणी कौशल्या यांचा पुत्र म्हणून अयोध्येमध्ये झाला होता। त्यांचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 9वी तारखेला झाला, म्हणूनच हिंदू शास्त्रानुसार राम हे भगवान विष्णूचा 7वा अवतार आहे असं मानलं जातं। म्हणून हा उत्सव देशभरात हिंदू धर्मामध्ये धार्मिक पद्धतीने अगदी थाटामाटामध्ये संपूर्ण कुटुंबासह एखाद्या उत्सवासारखा साजरा करतो आपण। तर असं हे रामनवमीचं महत्त्व आहे। रामनवमीच्या दिवशी आपल्याला एक दिवा लावायचा आहे, तर तो दिवा नक्की कसा लावायचा सांगते। हा दिवा तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस, ज्यावेळेस आपण देवपूजा करतो ज्याला दिवे लागण्याची वेळ म्हणतात, लक्ष्मी घरात येण्याची वेळ म्हणतात, त्यावेळेत आपल्याला हा दिवा लावायचा आहे। तर हा दिवा कोठे लावायचा आहे, हा दिवा आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ, आपण संध्याकाळी उंबरठ्याजवळ ज्याप्रमाणे दिवा लावतो, जर तुम्ही लावत असाल तर तुम्हाला दुसरा दिवा लावण्याची गरज नाही, पण जर तुम्ही दररोज मुख्य प्रवेशद्वाराजवळ संध्याकाळी दिवा लावत नसाल तर रामनवमीच्या दिवशी तरी हा दिवा तुम्ही नक्की लावायचा आहे। मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उजव्या बाजूला आपल्याला हा दिवा लावायचा आहे। जर तुम्ही तुळशीमध्ये दिवा लावत असाल, देवासमोर दिवा लावत असाल, तरीही तुम्हाला रामनवमीच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला हा दिवा लावायचा आहे। तर दिवा नक्की कशाचा लावायचा, तेलाचा लावायचा, तुपाचा लावायचा की आणखी कशाचा, तर तुम्ही तेलाचा लावू शकता, तुपाचा लावू शकता, मोहरीच्या तेलाचा लावू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लावू शकता। त्यानंतर दिवा तुम्ही मातीची पंती घेऊ शकता किंवा इतर धातूचा दिवा तुम्ही वापरू शकता। दिवा लावण्यापूर्वी आपण आपले हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे, कोरडे करून घ्यायचे, त्यानंतरच आपली देवपूजा करून घ्यायची, देवासमोर दिवा लावायचा, तुळशीत दिवा लावायचा आणि त्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला आपल्याला दिवा लावायचा आहे। ज्यावेळेस आपण मुख्य प्रवेशद्वारामधून आत येतो तर जी आपली उजवी बाजू येते त्या बाजूला हा दिवा आपल्याला लावायचा आहे। दिवा लावताना राम नामाचा जप आपल्या मनात सुरू ठेवायचा आहे। दिवा लावला
की गावाकडे असाल तर आपले दरवाजे दिवे लागणीच्या वेळेस उघडेच असतात, पण शहरामध्ये सहजासहजी दरवाजे उघडे ठेवले जात नाही. पण दिवा लावल्यावर थोडा वेळ 10-15 मिनटं हो का होईना आपल्याला दरवाजा उघडा ठेवायचा असतो. तर हा दिवा लावल्याने काय होईल? आपल्या घरात सुखसमृद्धी शांती नांदते, कुटुंबामध्ये कलह क्लेश होत नाही, त्याचबरोबर वादविवाद देखील कुटुंबामध्ये होत नाही. सोबतच देवी लक्ष्मीचे देखील आपल्या घरामध्ये आगमन होते, देवी लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न होते. असा दिवा तुम्ही दररोज लावला तरीही चालेल, बरेच जण लावत असतील. तर हा दिवा दररोज लावायचा असेल तर कसा लावायचा, कोणत्या वेळेत लावायचा, याबद्दलची देखील सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. आता आपण बघितलं की दिवा नेमका कधी लावायचा, कसा लावायचा. आता आपण हे जाणून घेऊया की रामनवमीच्या पूजेसोबत आपण आणखी कोणते उपाय केले पाहिजे, कोणती गोष्टी केल्या पाहिजे. तर धनलाभाचे योग मिळवण्यासाठी आपण रामनवमीच्या दिवशी काय करायचं आहे, कोणत्याही राम मंदिरात भगवा ध्वज दान करायचा आणि पिवळ्या पदार्थाचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे. केशरयुक्त दुधाने भगवान श्रीरामचंद्रांचा अभिषेक देखील आपण रामनवमीच्या दिवशी करायचा आहे. यामुळे काय होतं, धनलाभाचे योग निर्माण होतील. या दिवशी रामायणाचे पठण केल्याने भगवान राम तर प्रसन्न होतीलच, त्यासोबतच प्रभू श्रीरामचंद्रांचे भक्त हनुमान देखील प्रसन्न होतात, ज्यामुळे घरात सुखसमृद्धी येतेच त्यासोबत धनसंपत्ती देखील वाढते. प्रभू श्रीरामचंद्रांची शीघ्रकृपा आपल्यावर व्हावी, पटकन ते आपल्यावर प्रसन्न व्हावे असं वाटत असेल तर त्यासाठी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी काही मंत्र सांगितलेले आहे, त्या मंत्रांचा जप आपण रामनवमीच्या दिवशी करू शकता. त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आपल्याला रामनवमीच्या दिवशी काय करायचं आहे, कोणत्याही राम मंदिरात जवळपास राम मंदिर असेल तर तिथं जाऊन तुम्ही 108 वेळेस खालील मंत्राचा जप करायचा आहे. जर जवळ राम मंदिर नसेल तर तुम्ही आपल्या देवघरासमोर बसून देखील या मंत्राचा जप 108 वेळेस करू शकता. तर तो मंत्र असा आहे, श्री राम राम रामेती, रामे रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्य श्री राम नाम वरानने. या मंत्राने प्रभू श्री रामचंद्र लवकर प्रसन्न होतात, त्यामुळे घरात आनंद टिकून राहतो. भगवान रामाला पिवळे कपडे आवडतात, त्यामुळे या दिवशी आपण प्रभू श्री रामचंद्रांना पिवळे वस्त्र अर्पण करावेत, ते खूप शुभ असतं. रामनवमीच्या दिवशी गरिबांना गरजूंना अन्न वस्त्र इत्यादी आपण दान करायचं आहे, कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये दानाला विशेष असं महत्त्व सांगितलेलं आहे. पुढचा उपाय आपल्याला करायचा आहे तो असा, रामनवमीच्या दिवशी शेंदूर लावलेल्या हनुमानाच्या मूर्तीचा शेंदूर सीतामातेच्या चरणी लावायचा आहे. नंतर सीतामातेला तुमची जी काही इच्छा असेल ती सांगायची आणि भक्तिपूर्वक नमस्कार करायचं आणि आपल्या घरी परत यायचं आहे. रामनवमीच्या दिवशी असं 3 वेळा सकाळ दुपार संध्याकाळ आपल्याला करायचं आहे, त्यामुळे आपल्या मार्गातील सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात, सुखशांती नांदते. बऱ्याचदा काय होतं की आपण कोणतेही कार्य करायला घेतलं की आपल्या मार्गांमध्ये अडथळा येत असते, तर अडथळ्यांपासून मुक्त होण्यासाठी आपल्याला रामनवमीच्या दिवशी काय करायचं आहे, प्रभू श्रीरामांची पूजा करून रामस्तुतीचा पाठ करायचा आहे. त्यानंतर तुम्ही सुंदर कांडचाही पाठ या दिवशी करू शकता. असं केल्याने प्रभू श्रीरामचंद्र लवकर प्रसन्न होतात. आपल्या मार्गामध्ये ज्यावेळेस अडथळे येत असतील, असे समस्या असेल तर आपल्याला रामनवमीच्या दिवशी दक्षिणावर्ती शंख असतो आपल्याकडे, तर त्या शंखाने प्रभू श्रीरामचंद्रांना अभिषेक करायचा आहे. असं केल्याने आपल्या सर्व प्रकारच्या अडथळ्यांपासून मुक्तता होते. सुखी वैवाहिक जीवनासाठी रामनवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामचंद्रांसह माता सीतेची देखील आपल्याला पूजा करायची आहे, त्यामुळे वैवाहिक जीवन आनंदी राहते. नुसती पूजाच करायची नाही तर माता सीतेला शृंगार साहित्य देखील आपल्याला अर्पण करायचं आहे. प्रभू श्रीरामचंद्रांसह माता सीतेची देखील पूजा केल्यामुळं काय होतं, आपलं जर पती पत्नीचं जमत नसेल, वाद होत असतील तर ते वाद होत नाहीत, पती पत्नींमध्ये प्रेम राहतं. त्याचबरोबर जरी वाद होत नसतील तरीही आपण सुखी समाधानी जीवनासाठी माता सीतेची पूजा अवश्य रामनवमीच्या दिवशी करायची आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण रामनवमीच्या दिवशी आपल्या घरामध्ये दिवा नक्की कुठे लावायचा, कशाचा लावायचा, त्याचबरोबर रामनवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामचंद्रांच्या पूजेसह आपण आणखी कोणते उपाय करायचे आहे याबद्दलची सविस्तर माहिती बघितलेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय श्रीराम.